हिंगोली जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. लवकरात लवकर पंचनामे करून हेक्टरी 50,000 रुपये शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळण्यासाठी निवेदन हिंगोलीच्या जिल्हाधिकारी यांना काँग्रेस पक्षाकडून देण्यात आलंय. यामध्ये माजी खासदार राजीव सातव, माजी खासदार सुभाष वानखेडे, माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, माजी आमदार संतोष टारफे, जिल्हाध्यक्ष संतोष बोढारे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.